औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहेत. त्यांचा कार्यभार पोलीस महानिरीक्षकांकडे देण्यात येणार आहे. विरोधकांनी औरंगाबाद दगडफेकी प्रकरणी प्रचंड गदारोळ घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली. औरंगाबाद मधल्या मिटमिटा गावात कचऱ्याच्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी केलेली ही दगडफेक पोलीस आयुक्त यशस्वी यादवांना भूली आहे. औरंगाबाद मध्ये 8 मार्चला मिटमिटा गावात कचऱ्याच्या मुद्द्यावरून पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली. या घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. पोलीस आयुक्त यशस्वी यादवांवर कठोर कारवाईची मागणी करत विरोधक आणि शिवसेना आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. सकाळपासून 5 वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. अखेर औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या सभागृहाची भावना पाहता औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आत ACS होम आणि DG यांची एक समिती तयार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशी समितीच्या रिपोर्टच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. यशस्वी यादव 2000 बॅचचे IPS अधिकारी आहेत. 2001 जळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक. 2009 ते 2011 दरम्यान ते कोल्हापूर पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी महिला पोलिसानं केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली. 2011 ते 2016 उत्तर प्रदेशमध्ये 5 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर ते रुजू झाले. तर उत्तर प्रदेशमधून आल्यानंतर ठाण्यात प्रशासकीय पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. April 2017 औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थानिकांचा रोष आणि विरोधकांचा वाढता दबाव यामुळे यशस्वी यादव यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. पण कचऱ्याचा मूळ मुद्दा अजूनही जैसे थेच आहे. दीपक धातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.